प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी या ठिकाणी अमरावतीवरनं काही जे भाविक आहेत, श्रीराम भक्त आहेत, हे सायकलनं या ठिकाणी जवळपास 1000 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काल रात्री उशिरा ते या ठिकाणी पोहोचले आणि सध्या आपण आपली संवाद साधण्यासाठी हे सर्व भाविक आहेत. काय सांगाल, कुठनं आलात तुम्ही आणि किती दिवस लागले ते पोहोचायला? मी प्रदीप बाबूराव भद्रे अमरावती शहरमधून आलेलो आहे. आम्ही 9 तारखेला निघालो आहे, 11 वाजता निघालो आहे आणि आम्ही 13 तारखेला इथं पोहोचलो आहे. हां, 13 दिवसात पोहोचलो आहे. जवळपास त्यांना यायला या ठिकाणी 13 दिवस लागलेले आहेत. काय तुमच्या सध्या भावना आहेत? श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, गेल्या अनेक वर्षांची जी प्रतीक्षा आहे रामभक्तांची ती पूर्ण झालेली आहे, तुमच्या भावना इकडे काय? याच गोष्टीची आम्हाला प्रतीक्षा होती की श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा या देशामध्ये, या देशाचे जे या क्षणाची प्रतीक्षा देश नव्हे तर संपूर्ण विश्व बघत होतं, समस्त हिंदू बांधव भगिनी बघत होते की असा क्षण ज्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये यावं, जेणेकरून या म्हणजे हिंदी संस्कृती जी आहे, आमची सनातन धर्म आहे, त्याचा उगम खऱ्या अर्थाने आज होत आहे. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा रामटेक असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणी प्रभू श्रीराम आले होते वनवासाच्या काळामध्ये, या ठिकाणी तर नेमकं काय व्हावं असं तुम्हाला वाटतं, काय बदल घडला पाहिजे? इथेसुद्धा याच प्रकारची व्यवस्था सन्माननीय नरेंद्रभाई मोदीच्या माध्यमातून, सन्माननीय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा याच प्रकारची व्यवस्था, याच प्रकारचं दर्शन त्या सर्वसामान्य लोकांना किंवा देशामध्ये किंवा विश्वामध्ये, त्यांची पण जिथे जिथे रामाचं स्थान आहे, जिथे जिथे रामाने वास केलेला आहे, जिथे जिथे त्यांनी त्यांना जे कठोर परिश्रम करावे लागले त्या ठिकाणी आणि रामभक्तांनासुद्धा परिश्रम करावे लागले, त्याचप्रमाणे तिथे त्या व्यवस्था होणार. जे विरोधक आहेत, विरोधकांना निमंत्रण दिलं गेलं होतं, विरोधकांनी निमंत्रण नाकारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की श्रीरामाच्या नावावर राजकारण चालतं, याकडे तुम्ही कसं पाहता? ते राजकारणचं इथं दूरपर्यंत म्हणजे त्याचं काही संबंधच नाही आहे, परंतु जिथं ज्याची जशी सोच आहे त्याचप्रमाणे ते विचार करणार आहे. कारण की हे जे रामाचं मंदिर साकार होण्या मागे ज्या असंख्य रामभक्तांनी आपले बलिदान दिले, आहुती दिली, आणि त्यांना फक्त राजकारण इथे करायचं आहे, इथं राजकारणाची आवश्यकता नाही आहे, खऱ्या अर्थाने धर्मकारण पाहिजे, समाजकारणाची आवश्यकता आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय भावना आहे सर? जिसकी जैसी भावना वैसी उसकी सोच है, राजकारण का मतलब ही नहीं आता. उसके बाद में जो राम जी के अपने अयोध्या जन्मभूमि है, आज राम लला विराजमान हो चुके हैं और अब यहाँ से राम राज्य शुरू हो चुका है. कलयुग का हमारे हिसाब से यहाँ से अब समापन नज़दीक है और सभी भाई, हिंदू भाई, देशवासी सब खुशी के साथ में अपने ये 22 तारीख का जो प्राण प्रतिष्ठा का जो ये आयोजन है इसका आनंद उठा रहा है और आज से उत्सव घोषित हुआ है. हमें खुशी है और हम धन्यवाद देंगे मुख्यमंत्री और प्रधानमंत्री जी और योगी जी को जिन्होंने हमें ये क्षण यहाँ पे दिखा है. तर नक्कीच आजपासनं रामराज्य सुरू होणार अशी त्यांची प्रतिक्रिया. या ठिकाणी काही युवकसुद्धा, 2 युवक ते सुद्धा या यात्रेमध्ये, सायकल यात्रेमध्ये सहभागी झाले होते. तर काय सांगशील, काय भावना आहे? बस बहुत अच्छा लग रहा है और बस खुशी की भावना थी और हमको पता चला कि 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा होने वाली है, तो हमारी तैयारी चल रही थी. फिर हमारे मामा जी हर साल हमारी शेगाव साइकिल यात्रा चलती रहती, तो मामा ने वैसे बोले थे कि अपन बोले अयोध्या भी मंदिर 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा है, उस दिन अपन साइकिल से अयोध्या जाते हैं. तो बस बातचीत हुई, मीटिंग हुई, तो हम तैयार हो गए अयोध्या आने के लिए. बस काय सांगशील, काय भावना, तुझ्या प्राण प्रतिष्ठा सोहळा पूर्ण झालेला आहे, तुला काय वाटतं? आम्हाला तर म्हणजे या वर्षाची खूप दिवसापासून हे होती, तर तसंच हिंदी सांगितलं, हिंदी मी नाही हिंदी वाटत. तर एकूणच या ठिकाणी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी जे भाविक होते त्यांचा मोठा उत्साह होता, अनेक भाविक वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी पोहोचले, काही पैदल, काही बाईक रॅलीने, काही सायकल रॅलीने. त्यांनी त्यांची जी भक्ती होती ती या वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून दिलेली आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत राहा लोकमत.